शॉर्ट झालेल्या तारेला स्पर्श झाल्यानं विजेचा धक्का बसून आजोबा आजी आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बेळगाव जिल्ह्यातील घटना घडली आहे इराप्पा गणकाप्पा लमाणी उर्फ राठोड वय पन्नास शांतबा इराप्पा लमाणी उर्फ राठोड वय अठ्ठेचाळीस अन्नपूर्णा हुन्नाप्पा लमाणी अरिबेंची तांडा तालुका रामदुर्ग सध्या राहणार तिसरा क्रॉस शाहूनगर बेळगाव अशी नाव आहेत या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात घरमालक अभियंता आणि हेस्कॉमचे से सेक्शन ऑफिसर आणि लाईनमन विरोधात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करून घेण्यात आलाय पोलिसांनी घरमालक सरोजिनी फकीर अप्पा नरसिंगनवर राहणार शाहूनगर अभियंता इनामुल हसन अलाउद्दीन जमादार राहणार शाहूनगर यांच्यासह एस से सेक्शन ऑफिसर आणि लाईनमन विरोधात गुन्हा दाखल करून घेतलाय सरोजिनी या तिसरा क्रॉस छाऊनगर येथे आपल्या नवीन घराचं बांधकाम करतायत या ठिकाणी राठोड कुटुंबियांना वॉचमन म्हणून कामासाठी ठेवलं होतं वॉचमन कुटुंबियांना राहण्यासाठी शेड घालून देण्यात आली आहे त्या ठिकाणी वीज जोडणी दिली आहे वॉचमन राहत असलेल्या खोलीमध्ये घर मालक आणि अभियंत्यानं असुरक्षितरित्या वीज वायर जोडणी केली या होती याची कल्पना हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर आणि लाईनमनला होती पण सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं नवीन घराचं स्लॅब घालण्यासाठी लोखंडी पाईप उभारण्यात आले आहेत आठ वर्षी अन्नपूर्णाचे वडील आणि आई हे देखील वॉचमनचं काम करतात ते काल सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते सकाळी सहा ते साडेसहा दरम्यान शेडमधील शॉर्ट झालेल्या वायरला स्पर्श झाल्यानं विद्युत धक्का बसून आजा आजी आणि नातीचा जागीच मृत्यू झालाय ही घटना उघडकीस येताच हेसकॉम आणि एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला जिल्हा रुग्णालयातील सभागृहात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला एक वाचली विजेचा धक्का बसल्यानं नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरात आजोबा आजी आणि नातेचे मृतदेह एकमेकांना लागूनच पडले होते ही घटना अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी होती ही घटना घडली त्यावेळी आणखी एक नाथ झोपी गेली होती ती गाढ झोपेत होती त्यामुळे तिला या घटनेची पुसटशी देखील कल्पना आली नाही त्यामुळे ती बचावली ती देखील त्या ठिकाणी राहिली असती तर मोठा अनर्थ घडला असता अशी चर्चा घटनास्थळी सुरू आहे मराठी एस न्यूज साठी बेळगावहून प्रभाकर आवडे